जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वक्तव्य केलेलं होतं. प्रभू श्रीराम हे मांसाहारी असल्याचं त्यांनी विधान केलेलं होतं. याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी आता जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर दिलाय. नाही, मला वाटतं खरं तर असे वाद झालेच नाही पाहिजेत आणि असे वक्तव्य माहीत मला हे त्यांनी केले की नाही कारण मी अजून बघितलं नाही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभू श्रीराम असतील किंवा सगळेच देवदेवता असतील, त्याच्यावरनं वाद होणं हे मला वाटतं अपेक्षित नाही. मी आत्ता परत एकदा सांगितलं, माझ्या पत्रात लिहिलेलं आहे की आता आपण सगळेच भारतीय म्हणून, भारतवासी म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी म्हणून हा विचार केला पाहिजे की आपण सगळे जे भूतकाळात झालं त्याच्यावर वाद करत बसणार की भविष्यासाठी आपण काही लढणार आहोत. आज सगळेच राजकीय पक्ष आम्ही सगळेच, आम्हाला एक काम दिलं गेलं, आपल्या सगळ्यांनाच दिलं गेलं की आपण धर्मात वाद निर्माण झालेत, आपल्या जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण झालेले आहेत, जातींमध्ये वाद निर्माण झालेले आहेत आणि भूतकालावरनं आपण भांडत आहोत. पण आपण कोणी आत्ता काय चाललंय किंवा आपल्या भविष्याबद्दल बोलत नाही आहोत. माझं सगळ्यांनाच विनंती ही राहील की आपण भविष्याबद्दल बोलूया.